विद्यार्थी मित्रांनो, आपण ईशान्य भारतातील ज्या समस्या आहेत, ईशान्य भारतातील जे राज्य आहेत त्यांच्या समस्यांचा अभ्यास या घटकामध्ये करणार आहोत. मागील घटकामध्ये आपण मिझोराम, नागालँड किंवा आसाम या राज्यांमध्ये कशा पद्धतीने आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून नागालँडची कशी निर्मिती झाली, मिझो लोकांनी एकत्र येऊन मिझोराम हे राज्य कसं निर्माण केलं, अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलनं आणि समस्या आपल्याला या ईशान्य भारताच्या राज्यांमध्ये दिसून येतो. ईशान्य भारतातील एक प्रमुख राज्य आहे आसाम. या आसाम राज्यामध्ये 1983 मध्ये बंगाल भाषिक जे लोक होते, स्थलांतराचा मुद्दा खूप पुढे आला आणि त्याच्या मागचं कारण होतं की पूर्व पाकिस्तानमध्ये, तेव्हा बंगालच्या आधी पूर्व पाकिस्तान, जेव्हा पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान होता आणि मुक्ती वाहिनी या पूर्व पाकिस्तानमध्ये या आंदोलनांमुळे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात अत्याचार झाले आणि या अत्याचाराच्याच पार्श्वभूमीवर पूर्व पाकिस्तानामधून बंगालमधून जे लोक स्थलांतरित झाले ते हजारोच्या संख्ये होते आणि त्यात बंगला बोलणारे, बांगला भाषिक यांचा स्थलांतरीचा मुद्दा खूप प्रचंड प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये आसाममध्ये निर्माण झाला आणि याच बंगाली किंवा बंगाल भाषिक असलेल्या लोकांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरूनच ऑल आसाम स्टुडंट युनियन या संघटनेची स्थापना झाली आणि ही संघटना जशी स्थापन झाली तशीच आसाम गण संग्राम परिषद यांनी ही सुद्धा वेगळी संघटना सुरू झाली आणि या दोन संघटनांच्या माध्यमातून आसाममध्ये उग्र असे आंदोलनं सुरू झाले, हिंसक असे आंदोलन सुरू झाले. त्यावेळेस 1945 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी असतील, देशाचे केंद्रीय गृहमंत्री त्यावेळेस शंकरराव चव्हाण साहेब होते आणि आसाम नेते प्रफुल्ल कुमार मेहंतो, या तीन लोकांनी ही जी आसाममध्ये चालू असलेली जी अशांतता होती या अशांततेवरती तोडगा काढण्यासाठी या तीन लोकांमध्ये महत्त्वपूर्ण करार झाला आणि या महत्त्वपूर्ण कराराच्या अनुषंगाने एक ठराव त्या ठिकाणी करण्यात आला की त्या ठरावामुळे आसाममध्ये घुसखोर असलेल्या बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवावं आणि ते परत पाठवल्यानंतर हा जो उग्र आंदोलनं जे आहेत ते आंदोलनं थांबवावीत, अशा प्रकारचा तो करार होता आणि या करारामुळे बांगलादेशातनं जी घुसखोर होती तिला बऱ्याच प्रमाणामध्ये आळा झाला किंवा त्या ठिकाणी जे निर्वासित आलेले होते, अवैध पद्धतीने निर्वासित त्या प्रदेशामध्ये होते, त्यांना मूळ बांगलादेशमध्ये पाठवण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी राबवण्यात आली आणि यानंतर 1986 मध्ये आसाम विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि या निवडणुकामध्ये आसाम गण परिषदेचे प्रफुल्ल कुमार मेहंतो हे मुख्यमंत्री झाले आणि अशा पद्धतीने ज्या दोन चळवळींमुळे त्या ठिकाणी हिंसक वातावरण असताना या वाटाघाटींना यशस्वी असं यश आलं आणि त्यामुळे आसाममध्ये आसाम गण परिषदेचे मुख्यमंत्री झाले आणि आसाममध्ये लोकशाहीचा पाया मजबूत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. विद्यार्थी मित्रांनो, उगवत्या सूर्याचा देश किंवा उगवत्या सूर्याचा प्रदेश आपण ज्याला म्हणतो तो अरुणाचल प्रदेश. या ईशान्य भागातील अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या चळवळी उदयास आल्या, अनेक आव्हानं त्या ठिकाणी आली. आपण पाहिलं की पंडित जवाहरलाल नेहरूंनी ईशान्य प्रदेशासाठी 1954 मध्ये नेफा विभागाची निर्मिती केली होती आणि विद्यार्थी मित्रांनो 1972 पासून त्या नेफा विभागाला अरुणाचल प्रदेश म्हणजे उगवत्या सूर्याचा प्रदेश असं संबोधलं जाऊ लागलं आणि सगळीकडे आजही त्यांना उगवत्या सूर्याचा प्रदेश असंच म्हटलं जातं आणि या उगवत्या सूर्याच्या प्रदेशाला 20 फेब्रुवारी 1987 साली घटक राज्याचा दर्जा मिळाला, एक स्वतंत्र राज्य म्हणून, भारताचं एक स्वतंत्र राज्य म्हणून अरुणाचल प्रदेशाची निर्मिती झाली. विद्यार्थी मित्रांनो, 1960 ते 2000 या कालखंडामध्ये ईशान्य भारताचा प्रवास लोकशाहीसाठी अधिक प्रबळ होण्यासाठी केंद्र शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. केंद्र सरकारच्या खास योजना, औद्योगिकरण, शिक्षणाचा प्रसार यामुळे या भागाचा विकास जो आहे तो मार्गावर आलेला आहे आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये ईशान्य भारतातील लोक आणि ही प्रदेश जी होती ही आधुनिकीकरणापासून खूप वेगळी होती. जंगल, टेकड्या असा नैसर्गिक दृष्टिकोनातून विविधतेने असलेल्या प्रदेशामध्ये शिक्षण आणि औद्योगिकरण याचा खूप मोठा वणवा होता आणि हे घटक यापासून वंचित होते. परंतु 1960 आणि नंतर 2000 पर्यंतच्या कालखंडामध्ये या प्रदेशांमध्ये झालेली वेगवेगळी आंदोलनं आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये झालेल्या समझोता याच्यामुळे या राज्यांचा दर्जा तर मिळालाच पण या ठिकाणी लोकशाहीचा पाया सुद्धा मजबूत झाला. इथली व्यवस्था ही लोकशाही पद्धतीने चालायला लागली, इथल्या लोकांना शिक्षण मिळायला लागलं आणि लोकांच्या हातामध्ये रोजगार मिळाल्यामुळे आज ईशान्य भारतामध्ये अनेक उग्र आंदोलनं ही थांबलेली आहेत आणि भारताच्या मुख्य प्रवाहामध्ये हा प्रदेश चांगल्या पद्धतीने आज काम करताना आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.